राम मंदिरासाठी न्यायालयामध्ये जाणं हा मूर्खपणा आहे, कोण न्यायाधीश आणि हा नालायकपणा कशासाठी असा अजब तर्क संभाजी भिडेंनी लढवला आहे. नंदुरबार शहरातल्या श्रॉफ हायस्कूलमध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे. न्यायालयात जाणं हा मूर्खपणा आहे असं संभाजी भिडे म्हणतात. कोण न्यायाधीश भिडेंनी असा सवाल उपस्थित केलाय, हा नालायकपणा कशासाठी असं भिडे म्हणतात. राम मंदिरावरून त्यांनी ही टीका केली. रायगडावर उभारल्या जाणाऱ्या 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी सरकारची एक दमडीही घेणार नसल्याचं सांगत रायगडावर संभाजी महाराजांचाही पुतळा स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी सध्या आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, संभाजी भिडेंनी राम मंदिराविषयी अशा प्रकारे एक विधान केलेलं आहे, काय काय नेमकं ते त्यांच्या भाषणात म्हटलेत? निश्चितच गेल्या 1 आठवड्यापासून संभाजी भिडे गुरुजींचा जो खान्देश दौरा आहे तो चर्चेत होता. अनेक संघटनांकडनं त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्यात येत होता आणि त्यांना जिल्ह्यात बंदी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती. आणि अशा विवादित परिस्थितीमध्ये संभाजी भिडे गुरुजींचा हा नंदुरबार जिल्हा दौरा झालेला आहे. काल सायंकाळी ते नंदुरबार मध्ये बोलत होते आणि यावेळेस त्यांनी राम मंदिराबाबत हे विधान केलेलं आहे. राम मंदिर झालं पाहिजे आणि ते कुठलाही वादविवाद न होता झालं पाहिजे असं त्यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे. आणि यावेळेस त्यांनी खूप आक्रमकपणे आपली भूमिका मांडलेली आहे. एकंदरीत त्यांचा जो इथे त्यांना जो इथे विरोध होत आहे तो निष्प्रप करण्यासाठी हा एक प्रयत्न म्हणावा लागेल. आणि एकंदरीतच त्यांच्या या विधानामुळे, राम मंदिराबाबतच्या या विधानामुळे निश्चितच परिस्थिती ढवळून निघालेली आहे. अनुपमा, धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर नंदुरबारमध्ये त्यांनी विधान केलंय, कोण न्यायाधीश कशासाठी हा नालायकपणा, राम मंदिरासाठी न्यायालयात जाणं हा मूर्खपणा आहे असं संभाजी भिडे म्हणालेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.